सामाजिक स्वास्थ्याची जाणीव उरली आहे काय? एवढंच मोरया, ए मोरया, मोरया, ओ काय बाबा? ते पुस्तक खाली ठेव आणि मी सांगतो ते लिहायला घे. काय लिहायचंय? निषेध, निषेध, निषेध. पण कोणाचा? वाचकांचा, पत्र व्यवहाराचा. ओ बाबा, ओ दर वेळेला काय मीच लिहायचं? तुम्ही लिहा ना तुमच्या वाचकांचा पत्र व्यवहार. गधड्या, अरे तुला लिखाणाची गोडी लागावी ना म्हणून चाललंय. त्याची काय गरज आहे? गधड्या, त्याच्यासाठी चाललेलं नाही आहे. आज वाचकांचा पत्र व्यवहार वाचला त्याच्यासाठी निषेध म्हणून लिहितो आहे. माननीय संपादक. हा पुरे पुरे पुरे. ओ बाबा, अजून सुरू पण नाही केले, लगेच पुरे. अरे गधड्या, हा मथळा आहे माझा, पुरे पुरे पुरे. अच्छा हा, ही शहरांना आता ही घाण परवडणारी नाही. निलस, स्वतःला सुजाण नागरिक म्हणवणारे सुद्धा चालत्या बसमधनं सामाजिक स्वास्थ्याचा आणि स्वच्छतेचा विचार न करता त्या बसमधनं खाली रस्त्यावर थुंकतात. चांगले मोठ्या मोठ्या गाड्या वापरणारे लोक सुद्धा चालत्या गाडीमधनं गुटख्याची पाकिटं, सिगरेटची थोटकं, प्लास्टिकचे कागद, त्याच्यानंतर काय ते अगदी आईस्क्रीमचे ग्लास, काय वाटेल तो कचरा रस्त्यावरती फेकतात. हे बरोबर आहे का? आपण स्वतःला सुजाण नागरिक म्हणवतो मग हे असे आपले वागणे निषेधार्य आहे. सामाजिक स्वास्थ्याचं भान ठेवणं, कचरा उचलणं ही काही फक्त सरकारची जबाबदारी नाही. आपण कचरा कमी करणं ही सुजाण नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. सामाजिक स्वास्थ्याचं भान न राखता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांनो, अरे स्वतःच्या घरात असा कचरा टाकाल का? याला जबाबदार कोण असंच लिहायचंय ना? ते इथे लिहायचं नाहीये. एवढे सगळे माझे मौलिक विचार मी छापायला दिलेले असताना सामाजिक स्वच्छतेचं भान कुणाला? एवढी एकच ओळ छापून माझी वाचलात लावली, एका वाक्यात माझे विचार असे झाडून टाकलेत, याला जबाबदार कोण असं पत्र लिहायचं आहे. हा आण ते पत्र इकडे बघू, झालं का नाही? हो झालं झालं. हा बघून दे आण. अरे 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 घाणेरड्या, काय हे अक्षर का काय रे? रांगोळीतन मुंगळा चालल्यासारखं वाटतंय रे. अरे सामाजिक स्वच्छतेविषयीचं लिहिलेलं पत्र काय तुझं अक्षर? स्वच्छता नको का? का हुआ बल्ला, सुबह सुबह चिल्लम चिल्ली क्यों कर रहे हो? स्वच्छता, स्वच्छता का है कर रहे हो? म्युन्सिपॅलिटीच्या कचरा विभागात कामावर लागलास की काय? मी कुठे कामावर लागलो आहे याची चिंता करण्याचं तुला काहीच कारण नाहीये. आणि तू या विषयात पडू नकोस. सामाजिक स्वच्छता, सामाजिक स्वास्थ्य याविषयी चाललेलं आहे, आपला त्याच्याशी काय संबंध आहे? ओके नाही? अरे घाणेरड्या, हजार वेळा तुला सांगितलंय इथे थुंकू नकोस, थुंकू नकोस, तरी तेच करतोस रे. त्याच्याच साठी पत्र लिहितोय ना रे मी हे. अरे हमरे आदत है, हम कहीं भी थूक ले तुम्हें क्या करना है उससे? हा माझा भाग आहे, या भागात मी वाटेल ते करेन. मी थुंकेन नटर. चलो हम चलते हैं. अभी कुठे चाललाय तर सकाळी सकाळी भांडण उकरून काढून? बल्लाळ, ऐसे सुबह सुबह मुझसे झगड़ा कर अच्छा प्रेशर आता है. हमरे इलाहाबाद एक्सप्रेस का टाइम हो गया, चलो हम चलते हैं. ड्राइवर वाह, तनी गाड़ी तो निकाल. बहुत अच्छा लग रहा है. कहीं उपयोग व्हायचा नाही,
अरे घरामध्ये स्वच्छ शौचालय असताना या असल्या रेल्वे ट्रॅकवर जातोस, अरे चुकीच्या ट्रॅकवर जातोयस रे तू, सगळा चुकतोयस। ही मुंबई तुमच्या पोटाची खळगी भरते, त्या मुंबईमध्ये येऊनच घाण घाण करतोयस रे तू। नको नको असं वागूस, हे असं वागणं एखाद दिवशी तुला गोत्यात आणेल बिरजू। नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, कि तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए, कि तुझे भूलने से पहले मेरी जान जन 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 चली जाए। नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद। हाँ हाँ, 500 फोन आला होता। आए तो ये तो ये बताने के लिए परेशान काहे हो रही है? आशा सांगते जो सके तेरा पुलिस ने पकड़ लो। अगो हो त्यांना खरंच पकडलंय। अच्छा हुआ काय, हे कसे हो गया? मी नाही सांगू शकत का ते। अरे काय बता ना। शी शी काय? अगो आज सकाळी त्यांना रेल्वे ट्रॅकवर बसले म्हणून अटक केली आहे पोलिसांनी। का कह रही हो? नहीं ये हो नहीं नहीं ये नहीं हो सकता, ये नहीं हो सकता, ये नहीं हो सकता। पण काय नहीं हो सकता? अरे भुजंगवा, अरे इनको पुलिस ने पकड़ ले रेलवे ट्रैक पर, नको ते करता ना। पण नको ते गोष्टी कशाला करता थे? आधीच पृथ्वी भंगारात घ्यायचं यांचं स्वप्न आहे, तिकडे काय ट्रैक चोरायला गेले होते की काय? हां अरे हे करता ना असं करत काय रेल्वेला सिग्नल दाखवत होते हे? असं स्वघोषित गार्ड झाल्यावर पोलीस पकडणार नाही तर काय? भगवान का करू इस खाली दिमाग का मैं। अरे नको ते करताना मत बोल, हे करताना। हे ना मग एवढं टेन्शन कशाला घेता? मालकांना काय गुन्हेगार म्हणून नाही पकडले, मग त्यांनी गुन्हा केलाय म्हणून पकडले। काय नाही, जनरल फाईन घेतील आणि सोडून देतील। बड़े फाइन भरणार कसे? तो पैसे पण नाही होऊन गेले। अरे वा, अरे रे, म्हणजे पैसे घेऊन गेले नाहीयेत काय? नाही ना। पूजा तू जा फाइन दे आणि त्यांना सोडवून आण। आता मलाच जावं लागणार। द्या 5000 द्या। 5000? एवढे पैसे कशाला लागतात? एवढे काय, एवढे उलट जास्तच लागतील। कसं आहे, पोलिसांनी पकडलं म्हणजे रेल्वे पोलिसांनी पकडले। नॉर्मल पोलिसांसारखं त्यांना काही कळत नाही। त्यांना असं वाटू शकतं की मालक हे करायला नव्हते गेले तर आत्महत्या करायला गेले असती। आणि आत्महत्या हा सुद्धा एक गुन्हाच आहे ना। आता एवढा मोठा गुन्हा असा दाबायचा, सगळं प्रकरण बाजूला करायचं म्हणजे पैसे नको? द्या 10000 द्या। 10000? बरं, 10:30 साधे 11, 11:30, 12, 12:30। मा पानं सोडवायचे, 15000 घ्यायच्या आधी 10000 देऊन टाकायला। हा रुको, लेकिन फिर भी इतनी मामूली से बात के लिए 10000 म्हणजे जास्त होतात रे। मामूली? ट्रॅकवर हे करायला बसले मामूली? एखादी ट्रेन घसरली असती म्हणजे? कोण याला जबाबदार? फिर भी 10000? मा पानं सोडवून आणणं महत्वाचं आहे की नाही? आणि पानी एवढे पैसे कमावले ते कशासाठी? ते ह्याच्यासाठी कमावले होते, हे नव्हतं माहिती मला। अच्छा रुको, लाते है पैसा। लो पैसे लाओ और उनको छुड़ा के लेके आओ। वाट बघा, वाट बघा, मी आणतो त्यांना। हाँ जल्दी जाओ। छे छे, या बिरजूच्या मागे ना म्युनिसिपालिटीची माणसं लावली पाहिजेत। नाही बसला ना की ताबडतोब तिथल्या तिथे त्याला फाईन करायचा ट्रॅकवर बसला की। फाईन बाबा, तुम्ही उगत चिडू नका। अरे चिडू नका काय, चिडू नका नाही काय भाऊजी, तुम्हाला सांगतो एवढे देश फिरलो मी, पण अशी अस्वच्छता कुठे पाहिली नाही। म्हणजे बघा, दुबईत प्रत्येक रूमला टॉयलेट। दुबईला दुबईला ऐका। अरे सिंगापूरला माझ्या हातातून लॅपटॉप पडला तर मी रस्त्यावरती कचरा टाकला म्हणून माझ्याकडून फाईन घेत होते। काय सांगतोस काय मामा, ऐकतोस काय तू? हिला काय चाललं त्या धापा टाकायला? ते बिरजू साहेब आहेत ना। हा, त्या घाणेरड्या माणसाचं नाव सुद्धा काढायचं नाही माझ्या घरात। अहो पण त्यांना अटक झालीय। का देव हे म्हणजे
बाई मी नाही सांगू शकत. असं काय लाजिरवाणं वागलाय तो की ही सांगू शकत नाही. नाही नाही आऊ असं काही नाही म्हणजे ते ट्रॅक वर बसले होते ना तेव्हा पोलिसांनी पकडलं त्यांना. आता ट्रॅक वर बसला म्हणून पोलिसांनी पकडलं ह्याला काय अर्थ आहे? अहो बाबा हा ट्रॅक वर बसले होते. अच्छा अच्छा लागला लागला मुंबईचा शाप लागला. अहो हसताय कसले? एकेकाचा चांगला मित्र ना तुमचा. काय करायचा असला मित्र काय कामाचा? त्याला हजार वेळा सांगितलं होतं ही अशी घाण करू नकोस करू नकोस, पण ऐकेल तर ना. मी त्याला सांगितलं होतं एखाद दिवशी गोत्यात येशील. आला आला बरोबर आला. अहो नका हो असं बोलू. शोभत का तुम्हाला? त्याने करणं शोभतं, मी बोलणं शोभत नाही. पण नाही नाही मी तुला सांगतो आता बरोबर भोगेल आपल्या कर्माची फळ. उपत्रकार को बोलो ना अब फोटो मत निकाले पेपर छापू नको बनाओ. हम ऐसा गलती वापस नहीं करेंगे. बताओ ना उनको आप बताओ ना. ए ए फोटो बंद कर आओ ऐसा कोमड़ा दिसना रे कुटे बिंतुर यांचा. फोटो क्यों निकाल रहा है? क्या निकालू क्या निकालू? यहाँ से बाहर निकाल मुझे. कशाला 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 आलोय मी इथं. करतो काहीतरी साहेब. मी काय म्हणतो जरा इकडे या ना. तू मना बोलवतोस? मना बोलवतोस? मना बोलवतोस? या ना इकडे. ठीक आहे मग मी येतो. हा काय रे फोटो काढतो. साहेब मी काय म्हणतो ही चिरीमिरी घ्या आणि मिटून टाका ना काय ते. तू मना चिरीमिरी देतोस? मना अरे त्याच्यापेक्षा ह्याला चिरीमिरी द्यायची नाही. याला सार्वजनिक शौचालयात बसवायचं होतोस ना. अरे हा काय बघ मला लाज देऊ नको. साहेब लय भाडा गेलाय सांगून ठेवतो. अरे जरा ह्याच्याकडे बघ. ए अरे ह्याच्या कपड्याकडे बघ. ह्याच्या अंगावरचे सोन्याचे दागिने बघ. अरे हा एवढी मोठी गाडी घेऊन आला आणि राजधानी ट्रॅकवर बसला. साहब आप तनिक बैठो हम बताते. साहब का करे जब से मुंबई में आया हूँ तब से वही पे तो बैठ रहा. कमीनी आदत जो पड़ गई है क्या बताऊं. अब गाड़ी है बंगला है सब कुछ है बहुत पैसा है लेकिन ये आदत नहीं छूटती. आप ही बताओ हम का करें. माला पण यांची सारखी सवय आहे का नाही? ट्रॅक वर बसायची तसं ना गाणं म्हणायची. काय आम्ही गावाला आहे ना झुडपाच्या माग गाणं म्हणूनच बसायचो का नाही? कोणतं गाणं? कोणतं गाणं म्हणून दाखव काय तुम्हाला? ऐका ऐका हो आज गड्या पुण्याची तारीख ओ लावंगा निघाल्या बारीक ओ लावंगा निघाल्या आणि बसून बसला तो पण राजधानी ट्रॅकवर. साहब हमरी गलती नहीं है. हम हमेशा इलाहाबाद एक्सप्रेस के ट्रैक पर ही बैठते थे. आप वो ट्रैक पे आप आज राजधानी क्यों छोड़े? गलती आपकी है. बरोबर आहे यांचं बरोबर आहे. तशी गलती आमचीच आहे का नाही? मला लाच नको. कालच माझा पगार झालेला आहे का नाही? नाही खरंच नको नको म्हणतो ना. साहेब रे फडकले का तू इतना फूट बघ इतना फूट नाही तर तुला आता किती फूट फूट तू काय बसत कोंबडा कर कोंबडा कर कोंबडा कर. वा मला बनवतायत लाज देऊन. वा भुजंगचा फोन आला होता. काम नाही झालं. हे भगवान लाजो ए लाजो असं कस झालं ग लाजो? का बताय मी प्रमाणे बाहेर पडले एरवी गेले की परत यायचे पण आज गेले ते गेले. आता गेलेल्या माणसाबद्दल कस बोलणार आपण? आई अगं कंट्रोल
काहीतरी सांगायला हवं होतं ना, आता काय करणार? अरे कितने सालों से हम कहते आ रहे कि ऐसा नका वागू, ऐसा नका वागू, पर नहीं। अब देखो शिक्षा भोगावी लागणार ना। अग बाई नाही, पण काहीतरी होईल, अग होईल काहीतरी, तू काळजी नको करू लाजो। आता उद्या कोर्टात बसवणार। कोर्टात? हा, जज समोर। अग बाई जज समोर? आई बसवणार म्हणजे तसं उभं करणार। अच्छा अच्छा अच्छा, हे भगवान, आता जज त्यांना किती वर्षाची शिक्षा सुनवेल भगवान जाणे। जेल मध्ये कसे जेल होणार काय बाई? तू काही काळजी करू नकोस ग, सवय नाहीये रे त्यांना जेलची, जेवढा ते हाल होतील आता। हे बघ, ह्या अशा गुन्ह्यासाठी अटक होत नाही। हो ना, पण त्यांनी तर दोन नंबरचं काम केलंय ना। अगं दोन नंबरच्या कामासाठी कोणी शिक्षा करेल का? माणसाचं नशीब वाईट असलं ना की काही होत। देख पोलिसांनी पकडलं म्हणजे हे गुन्हेगार झाले ना। हे भगवान, अब मऊआ का क्या होगा? भगवान क्या होगा, काय होणार आता, कुणास ठाऊ काय होणार। अरे जिस लड़की का बाप गुन्हेगार हो उस लड़की से कोनो इंजिनियर डॉक्टर शादी करेगा का? आता तिच्यासाठी कोणी स्मगलर शोधावा लागेल। स्मगलर हिच्यासाठी? अहो काळजी नका करू, मी आहे ना। ए मोरिया मत सोचित ना बेटा, तू एवढा विचार केलास ना हेच खूप आहे। आपण आपण काहीतरी मार्ग काढू। हा लाजो, तू काही काळजी करू नको लाजो। हा आपण पूर्ण प्रयत्न करू आणि त्यांना बाहेर काढू। आएंगे ना, आएंगे, आएंगे ना, आएंगे, आएंगे। भगवान आए। आहो आहो, इथे नुसते बसून काय करताय तुम्ही? विचार विचार करतो आहे। निदान बिरजू भाऊजींचा तरी विचार करा। बिरजूचाच विचार करतो आहे। त्यामिनी, हा बिरजू माझी चिंता फार वाढवतोय ग। हो ना, ते जेल मध्ये गेलेत ही खूप चिंतेची गोष्ट आहे। हो नाही नाही, ती चिंतेची गोष्ट अजिबातच नाहीये। म्हणजे या असल्या घाणेरड्या कारणासाठी पोलिसांनी आपल्या भागातून पकडून नेलेला हा हा पहिला माणूस आहे ग। त्यांनी काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे, अरे आपल्या सगळ्या भागाचं नाव नाही का खराब होत? मला सांग, लोक आपल्या भागाकडे बघून काय म्हणतील? शिशी घाणेरड्या लोकांचा भाग आहे, तिकडे नकोच जायला म्हणतील की नाही? चांगल्या चांगल्या मुली आपल्या भागात देतील कोणी? सगळ्या फालतू फालतू मुली, मग रस्त्यावरची भांडणं, गुंड, मवाली, शिवीगाळ, अरे अरे अरे, सगळ्या भागाचं नाव खराब होणार, सगळी शांतता जाणार। नाही हो, तुम्ही काय बोलता आणि कुठला विषय कुठे नेताय? मी बरोबरच बोलतो आहे। आपल्या भागात जर का शांतता सुव्यवस्था नांदायची असेल ना, तर ह्या बिरजूनी हे घर कायमच सोडलं पाहिजे। अहो अहो बाबा, अहो परिस्थिती काय, तुम्ही बोलताय काय? अहो त्यांची फॅमिली घर सोडून गेली तर राहणार कुठे? कुठे जाईल, कुठे जाईल, भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे। इतर वेळेला सांगत असतो की नाही आपल्याला, बहुत पैसा आहे हमरे पास, जा म्हणावं कुठे। मग तुम्ही कमावला असतात ना एवढा पैसा? हे बघ, मला पैशापेक्षा तत्व महत्वाची वाटतात। पैसा नाही कमवायचा हे कसलं तत्व? काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटू नकोस। आणि तुम्हाला दोघांनाही सांगतोय, त्या बिरजूची एवढी काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये। हा तो आणि त्याची फॅमिली बघतील काय करायचं ते। अहो ऐकन, अहो टाकलिया का कर, काम नाही कर। मा मी काय म्हणते, आपण आगल्या आजोबांना फोन लावूया, कारण कायद्याच्या गोष्टी तेच सांगू शकतील ना। बेटा लगा लगा फोन लगा फोन लगा फोन लगा। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। नोटरी नोटरी नोटरी, अफिडेविट 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 अफिडेविट, नोटरी नोटरी नोट, काय क्रिमिनल? हॅलो हॅलो, आगलावे आजोबा आहेत का? आहो, ते कधीच गेले हो। काय गेले? गेले हे भगवान, असे कसे गेले? हॅलो, पण ते तर आत्ताच घरी होईल येऊन गेले होते। अहे कोण बोलताय? मी प्रिज
ब्रजलाल पाठकांची मुलगी, महुआ महुआ बोलते मी। गेले म्हणजे शौचास गेले होते, आले 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 बाबा आले, बाहेर गेले होते। जिंदा है बाबा, तुमचा फोन आहे। कोण बोलताय? कोण बोलताय? तुमचा क्लायंट आहे बाबा। बघू कोण। हॅलो हॅलो, मी महुआ बोलतीये। बोल महुआ। हो, माझ्या बाबांना पोलिसांनी अटक केली। हो, कोणी ठेवलं? ओलीस? ओलीस नाही हो, पोलीस पोलीस। तूच बोल बोल बोल। रुको। हॅलो आगलावे साहेब, हा मी बोलते लाजो। बोल लाजो, लाजू नको। हा बोल। लाज वाटेल असंच काम केलं यांनी। जरा मोठ्यांदा बोला। अहो, त्यांनी रेल्वे ट्रॅक वर शी केली। काय बाबा, ओरडून कशाला सांगताय? कंटाळा बसला मला। अरे हा, पोलिसांनी रंगे हात पकडले, मतलब रेड हॅट पकडली आहे उनको। त्यांना सोडवा ना तुम्ही। केस फार दुर्मिळ आहे हो। दुर्मिळ? हे भगवान, का होगा इतका? काय काय झालं? ते दुर्मिळ कह रहे भगवान। तू बोलूंगे बोलूंगे तू आधी। हॅलो, अहो काय झालंय? आता सगळीकडे जागोजागी शौचालय बांधली आहेत। 5 रुपयात तुम्हाला AC शौचालय मिळतं। तर अशा वेळी रेल्वे ट्रॅक वर कोणी शी करत का? हा, लेकिन ऐसी जगह पे उनको जमता नाही ना। केस दुर्मिळ आहे, काही शिक्षा होऊ शकते। दुर्मिळ केस आहे म्हणतात, त्याने शिक्षा होऊ शकते रे भगवान, का होगा। हॅलो, हे बघा, कोर्टात जाण्यापेक्षा त्यांना तिकडनं सोडून आणावं लागेल। त्यासाठी 10,000 रुपये खर्च आहे। 10,000 रुपये? अहो, भुजंग घेऊन गेला होता हो 10,000 रुपये, पोलिसांनी नाही दाद दिली त्याला। असं कोणी आयरा गैरा गेलं तर काय सोडणार आहेत काय पोलीस? त्यासाठी कोणीतरी उच्च शिक्षित, उच्च विभूषित असा कोणीतरी कायदे तज्ञ, कायदे पंडित असा कोणीतरी जावं लागेल, तेव्हा तुमचं काम होईल। 10,000 मागताय, भुजंग कडनं घ्या म्हणावं। काय भुजंग कडनं घ्या म्हणावं? माझ्याकडे नाही आहेत काय पैसे बिचे। काम तर झालं नाही, पैसे कहा गए? ते पोलिसांची सत्यनारायणांची महापूजा होती ना, तिकडे दानपेटीत टाकले गेले। कसं आहे आता रेल्वे देवाच्या आशीर्वादाने तरी मालक सुटले पाहिजेत ना, म्हणून दिली। आता वरपर्यंत सेटिंग लावावे लागते ना, म्हणून दिले पैसे। पैसे गेले, राहू देते आता। ते गेले। मला सांग, यांना काय सांगू आता? उनको बोलो की आओ और पैसे लेके जाओ। आजोबा, तुम्ही या आणि 10,000 घेऊन जा। हो हो, मी येतो आणि घेऊन जातो। हा, मी जाऊन देऊ का पैसे? नाही येत आहेत ते। नाही, मी जाऊन देतो ना। येत आहेत ते। हे भगवान, नको त्या कामासाठी 20,000 रुपये खर्च झाले। गेल्या 2 महिन्यात 20,000 एवढं जेवलेही नसतील ते। 1,000 वेळा सांगितलं घरची सवय लावा, घरची सवय लावा, आता बसा। भगवान भगवान, क्या हाल बना के रखा है हमरा आपने। साहब चकरा रहे, चकरा रहे, चकरा रहे। बस बस बस, अरे बाप रे, चक्कर आले तुला? का बरं चक्कर आले तुला? साहब बहुत भूख लगी है, पेट में चूहे दौड़ रहे हैं, कुछ खाने के लिए दीजिए ना। पैसे दे, रेल्वे कॅन्टीन मधनं काहीतरी मागवतो। नको नको, तिकडनं काही नको, रेल्वे कॅन्टीन मधनं नको। साहेब, तुमच्या बायकोने सकाळी सकाळी डबा बनवून दिला असेल ना, त्यातलं द्या ना। दिलाय ना दे, तुला सांगतो, भाकरी जवला सगळं दिलेलं आहे। पण तुला एक सांगू, माझी बायको डब्यातनं जेवण देते, गाव जेवण नाही। चाल कोंबडा बन, कोंबडा बन, जेवण मागतोय। साहब, बहुत देर से कोंबडा बना हूं, आता तुम्हाला बाकडे अजगर बनवून दाखवू। दाखव वहां तिकडे। हमरे यहाँ पे बाकड़े अजगर होता था। हाँ, ऐसा दिखाता हूँ। वो ऐसा सोता था बाकड़े पे। हे बघ, मी बाकड़े अजगर बघितला ना कि मी काय करतो माहिती आहे? काय? असा घेऊन झोपत। बांबडा बन, बान बांबडा बान। महुआ के बापू, पा
पान का डिब्बा लेके बैठे हैं। अब तू आ जाओ, आ जा रे माही तेरा रास्ता उठिक दिया, आ जा रे माही तेरा रास्ता उठिक। लाजू वहिनी आओ, मी काय म्हणते, सकाळ पासून तुम्ही काहीच नाही खाल्लंय हो, थोडं काहीतरी खायला आणू का? नकोय मला, आओ फार काय नाही तर थोडी शेपूची भाजी तरी। शेपू? बरं ठीक आहे, चार बटाटे फोडणीला टाकते पटकन। नकोय मला, इथे माझा नवरा जेल मध्ये, तू मला खायला काय विचारते? नकोय मला। ओके ओके, लाजो, ए लाजो, लाजो मी काय आणलंय बघ, यांना आणलंस का? देखो देखो आ गया हरी, देखो आ गया वो। अगं यांना नाही, हे बघ तुला आणलंय, तुला। मला? हा मतलब अगं तुझ्यासाठी खायला आणलंय, खायला आणलंय। नको या बिनी, अगं तिकडे माझा नवरा जेल मध्ये आणि मी इथे खात बसू, शोभत नाही। अगं शोभण्यासाठी कोणी खातं का? हा पोट भरण्यासाठी खातं, आणि तुझ्या सगळ्या आवडीचे पदार्थ आणलेत मी। नाही तिकडे माझा नवरा जेल मध्ये आणि तू माझ्या आवडीचे पदार्थ घेऊन आले, हा माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे, माझा वाढदिवस नाही। तसं नाही म्हणत आहे ग, हे बघ उगाचच ना स्वतःचे हाल करून घेऊ नकोस तू, हा न खाल्ल्यामुळे किती वाळली आहेस बघ ना। हो ना, केवढ्या वाळल्यात ना। हा यामिनी, यांना जाऊन 6 तासच झालेत, 6 तासात कपडे वाळतात माणूस नाही। मला नाही लागणार अन्न गोड। अगं म्हणूनच तर सगळे तिखट पदार्थ आणलेत मी, सगळे तिखट आहेत, खा। नको नकोय मला। नकोय काय नकोय, हे बघ खाऊन घे, थोडं तरी खाऊन घे। अरे हमने कहा ना नकोय मला। अगं असं काय करतेस, हे बघ अन्नाचा अपमान केलेला मला आवडत नाही, खरंच नाही आवडत। हो हमने कहा ना नकोय वाला। नको नक्की बर। अच्छा रुको रुको, अन्नाचा अपमान केलेला तुला आवडत नाही ना, इसलिए हम खा लेते। हा पण मी यातलं सगळं खाणार नाही, 4 डबे खाई, 5वा खाणार नाही। बर बाई, तुला जाईल तेवढं खा, हा थोडसच खा, थोडस जा। हॅलो, हा बोल रे, काय म्हणतोस तू? एक मिनिट रे, तुला मामा, एक मिनिट, मी तुमच्याशी ना नंतर बोलतो। हा काय रे मामा? अरे चहा घे ना। कुठे चहा? हा काय, अरे अहो, अरे थँक्यू 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 मामा। अरे तू खूप मोठा माणूस आहेस। मोठा म्हणजे काय, आता माझा जन्म बघ ना 1900। तसं नाही, अरे मी कर्तृत्वाने म्हणतोय, कर्तृत्वाने मोठा माणूस आहेस। काम आहे काय ते? काय नाही, आहे ना काम, आहे ना, सांग सांग काय सांग। मामा तुझ्या खूप ओळखी आहेत ना। हो म्हणजे काय? बिरजू काकांना सोडव ना। अरे बिरजूला तर मी येऊ सोडवू शकतो रे। काय सांगतोस काय? अगं बाई, हो मग तुला सांगतो, एक फोन केला ना उभ्याला की लगेच सुटेल। मग कर ना फोन। उभ्या कोण? अरे उभ्या म्हणजे, अरे तो परवा निवडून नाही का आला, अरे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष रे बराक ओबामा। अय्या हा उभ्या। अरे मामा उभ्या काय? अरे लाडाने उभ्या म्हणतो मी त्याला, एका बैठकीतले आहोत रे आम्ही। त्याला एक फोन केला ना की तो डायरेक्ट आपल्या गव्हर्नमेंट वरती प्रेशर आणत की बिरजू सुटला। काय बघितलंस, सकाळच्या प्रेशरचं प्रकरण देशाच्या प्रेशर पर्यंत पोहोचलंय। अरे मामा तुम्ही टाका ना प्रेशर, करा ना फोन। वेळीस का आत्ता कसं सांगणार का? अगं तिकडे रात्र नसेल का, झोपला असेल तो आता बिचारा। ओ मामा तुझ्या अशा भारतात ओळखी नाही येत का रे कोणाशी? अरे कितीतरी कॉन्टॅक्ट आहेत रे आपले।
मग वापरा ना वापरा ना. गेले रे बिचारे. गेले? नाही गेले म्हणजे तसे गेले नाही रे. मग हे ते माझ्या मोबाईल मध्ये होते. तो मोबाईल मी परवा एका भिकाऱ्याला दिला त्यामुळे गेले ते. भिकाऱ्याला? हा त्याला म्हटलं हा मोबाईल विक आणि सेटलो बेटा आयुष्यात सेटलो. पण मोबाईल विकून सेटल कसं होणार? अरे तसं नाही रे माझ्या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट आहेत ना. त्यातला एका कोणालाही फोन कर स्वतःच काम कर मग मोबाईल विक आयुष्यात सेटल हो बेटा. ए मामा अरे पण काय उपयोग तुझा? अरे तसं तू काळजी कर नकोस. तरी बिरजूला मी येऊ सोडवू शकतो रे. कधी सोडवाल? कधी म्हणजे एक दोन तीन सात आठ दिवसात सोडवतो पटकन. खुश ना? खुश. थँक्यू मामा थँक्यू. मोरू हो सात आठ दिवस म्हणतायत रे ते. हो काय हो कसं होणार पांच? बाबा काय चाललंय? काही नाही. चहा हवाय? चहा? अगं आत्ताच नाही का पेलो? बाबा डोकं दाबून देऊ? नको रे. कॉफी हवी? कॉफी? चहा नंतर कोणी कॉफी पितं का? तुम्हाला काही लिहून हवंय का? कविता करा ना माझ्यावर मस्त पैकी. थांबा काय ते मुद्द्याचं डायरेक्ट बोला. हा मस्का नको बोला. अहो नाही म्हणजे त्याचा. अहो बाबा काय झालंय? काय लाजो काकीने ना तीनदा प्रयत्न केले बिरजू काकांना सोडवून आणायचे. काय सुटला की काय? नाही ना काहीच होत नाहीये. चला बरं झालं. बरं झालं काय बरं झालं? तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना. मी काय प्रयत्न करणार? ही एकच तर संधी आहे त्याला सुधारण्याची. ओ बाबा तुम्ही सोडवा ना त्यांना. मी कसं सोडवणार? ओ बाबा अहो शत्रू सुद्धा वागत नाही हो असं. अरे मी शत्रू नाहीच आहे त्याचा. तो सुधारला तर मलाही आनंदच होणार आहे की नाही? म्हणजे ते सुधारलेच असतील हो. पोलिसांनी त्यांना पकडलं ना तेव्हाच ते सुधारले असतील. खूप मारतात ना पोलीस. पण तुम्ही प्रयत्न करा ना त्यांना सोडवण्याचा. मी कशाला त्याला सोडवू? अरे सोडवायचं तर एखादा शब्द कोणा सोडवीन मी? निदान माझा शब्द संग्रह तरी वाढेल. त्याला सोडवून मला काय मिळणार आहे सांगा. बाबा अहो तुम्ही एवढे हुशार आहात हो थोडीशी हुशारी वापरा. अहो त्या महुआला काविळीचे उपचार करून बरं केलं तसेच उपकार करून टाका बिरजू काकांवर. नाही 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 ती वेळ वेगळी होती तो प्रसंग वेगळा होता. अहो ही वेळ सुद्धा वेगळी आहे हा प्रसंग सुद्धा वेगळा आहे. तुम्ही आता बिरजू बाजूंना सोडवलं ना तर त्यांना कळेल की तुम्ही किती बुद्धिमान आहात ते. आणि तिने ते आयुष्यभर मान खाली घालून असे उभे राहतील तुमच्या समोर. सोडवा ना सोडवा ना आमच्यासाठी लाजोसाठी महुआसाठी. प्लीज 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 बाबा प्लीज ना प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. निव्वळ तुम्ही म्हणताय ना म्हणून मी हा प्रयत्न करतो. बाबा तुमचं डोकं दाबून देऊ. मी चहा आणून देऊ चहा. बाबा काही लिहून हवंय का तुम्हाला? कॉफी कॉफी हवी कॉफी. झालंय मी तुमचं म्हणणं मान्य केलंय आता निघा. गंमत बघायला आलायस? त्यात वेगळं काय बघायचंय? ती घरी बघतोच मी. मी इथे आलोय ना ते तुला सोडवायला. तुझे उपकार की कोणा जरूरत नाही आहे. नाही नाही तुझ्यावर उपकार करतच नाहीये. लाजो वहिनी आणि महुआसाठी आलोय मी इथे. तुमचं तोंड जरा गप करतावय काय? पण हाऊ कोण तुम्ही? हाऊ कोण? अच्छा आहे कोण? मी बी एल पाठक याचा मित्र आहे मी. आग लागली तुमच्या तोंडाला ती. हा झाला तुमचा मित्र आहे? जल्ला? नाही हो. हा व्यवस्थित जिवंत आहे ना तो माझा मित्र आहे. पण काय करणार माझी आई मला नेहमी म्हणायची की चांगल्या लोकांशी मैत्री करावी. काय सांगताव काय? नाही म्हणजे तुमच्या आईशीने एवढा चांगला उपदेश दिलेला आहे का नाही तुम्हाला? मग तुम्हाला कळलं नाही कोणाबरोबर मैत्री करायची ती? सांगतो
हो ट्रॅक वर बसणारा माणूस चांगला असतो काय? काय आहे? माझी आई आहे ना, हा सल्ला ह्याला द्यायची, म्हणून ह्याची माझ्याशी मैत्री आहे. तसा चांगला माणूस आहे हो तो, म्हणजे चांगलं वागतो, अनेक वेळेला छोट्या छोट्या संस्थांना देणग्या वगैरे देतो, तसं सामाजिक भान आहे त्याला हो. हा, ह्याच्यामुळेच मी छोट्या छोट्या देणग्या द्यायला लागलो. हा, खरं सांगू का, अगदी 5-1 वेळा रक्तदान वगैरे सुद्धा केलेलं आहे यांनी, याच्यामुळेच. मी पण 100 वेळा केलेलं आहे रक्तदान. मग हो, म्हणून तर महापौरांच्या हस्ते माझा सत्कार झाला आहे का नाही? आणि झालं ह्यांचं काय कौतुक करतावाय? 100 वेळा केलंय का रक्तदान, म्हणूनच असं झालंय सगळं. नाही बघा ना, चेहरा बघा ना, किती निष्पाप आहे. माझ्या चेहऱ्याकडे काय बघताय अहो, याचा किती निष्पाप आहे. याचा चेहरा निष्पाप आहे, दाखव बघू. झाला तुझा चेहरा निष्पाप आहे. अहो काय आहे, हा पोलीस स्टेशन मध्ये आल्यामुळे ना ह्याच्या घरचे काळजीत आहे. काळजीत आहेत म्हणजे काय, आम्हाला माहिती नसतं ना असं पोलीस स्टेशन वगैरे. चिंता वाटणं स्वाभाविक नाही का? स्वाभाविक नाही का? मी बोलू का तू बोलतोय? मी मला शिकवतोय. हा तर सांगत काय होतो कि हा पोलीस स्टेशन मध्ये आहे तर घरचे काळजी करतायत. हो, मी सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये आहे म्हणून माझे पण घरचे लोक काळजी करतायत. नाही बरोबर आहे, पण आता 6-7 तास झाले ना, मग चिंता वाटणं बरोबर आहे की नाही? मी सलग 7 तास ड्युटी करतोय, माझ्या पण घरातील माणसं चिंता करत असतील, माहितीये. बरोबर आहे तुमचं, चिंता वाटण्यासारखेच आहात तुम्ही. जरा असा विचार करा ना की ह्याच्या घरच्यांना काय वाटेल. हा, जरा ह्याच्या घरच्यांचा विचार कराल का प्लीज? वा, म्हणजे गुन्हेगारांच्या घरच्यांच्या इमोशनचा जर आम्ही विचार करायला गेलेलो ना तर आमची ज्याला वस पडतील. ज्याला? हा मग तर काही नाही, आता जा होईल तर कायद्यान होईल. आणि आता तुम्ही किती पण विनंती केली तरी आमच्या मोठ्या साहेबाच्या हातून यांची सुटका व्हायची नाही. कोंबडा कर, आता तुमची सुटका व्हायची नाही म्हणजे नाही. राजू, काळजी करू नकोस, हा भाऊजी नक्की येतील. येतील ना ग? हो आई, तिसरी वाद संपत आली ग, कधी येणार पा? येतील ना ग? येतील, नक्की येतील. माझे हे गेलेत ना भाऊजींना आणायला, नक्की येतील. हा आले आले देशमुखांकडचे पाहुणे आले. धत पगली, वेडी कुठली. खरच तुझे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाही मला. काहीतरी काय, आमचं कर्तव्यच आहे. यामिनी, कितना करती हो तुम मेरे लिए. पल्लार भाऊजी ना देव माणूस आहे, देव माणूस. आले आले, आंबे आले. आले आले म्हणे, आले आले. घेती है महुआ, तू एवढ्या कसले विचारतेस?
पल्लार काकांना जमेल ना रे पाहांना सोडवून आणायला? हो ते काही अर्धवट नाहीये. मी तसं कुठे म्हणाले? अगं म्हणजे तसं नाही, ते कुठलंही काम हातात घेतलं ना की ते पूर्ण करतातच, अर्धवट सोडत नाहीत. तू बघच ते बिरजू काकांना घेऊन येतीलच. कधी? कधी? आज तो प्रश्न पडलाय बेटा, कधी? आले 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 ली कही की बेड़ी अभी तक नहीं आए. येतील ग लाजो. येतील लाजो. हाँ काळजी करू नको. येतील. आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा.